अच्छा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आपण सध्या आलो आहोत पुण्यातील कोंडवा बुद्रुक या परिसरामध्ये. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतोय आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे त्या पूनमताई आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. नमस्कार, माझं नाव पूनम निलेश दांडेकर. आमचं हे 11वं वर्ष आहे स्वामी समर्थांचं मंदिराचं प्रकट दिनाचं. आम्ही ह्या निमित्ताने भरपूर म्हणजे कार्यक्रम वर्षभरात असतात. गुरुपौर्णिमा म्हणा, त्या अन्नदान करतो, अभिषेक असतो स्वामींचा. आजही प्रकट दिनानिमित्त सकाळी 5 वाजता अभिषेक झाला स्वामी महाराजांचा, त्यानंतर होम झालं आणि नंतर सत्यनारायण वगैरे झालं. दिवसभर भजन कीर्तन, आळंदीचे मुलं आली होती मंडळी हे करायला कार्यक्रमाला, त्यांचं मोठं रिंगण झालं. भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आम्हाला, हजारोंच्या गर्दीने प्रतिसाद मिळाला आम्हाला. आणि दरवर्षीच असे कार्यक्रम ठेवत असतो. दरवर्षी आमचं कीर्तन वगैरे असतं, कीर्तनानंतर भजन वगैरे महिलांचं. यावेळेस आम्ही कीर्तन न ठेवता आळंदीच्या मुलांचं भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. रिंगण सोहळा केला त्यांनी, म्हणजे पूर्ण ही दुमदुमले, टाळांच्या गजरांनी खूप छान असं दुमदुमले. नागरिक सर्व धर्माचे संगत एकत्र येऊन त्यांनी भरपूर म्हणजे मदत करतात. म्हणजे हिंदू असू मुस्लिम असू सगळं ऐक्य साधलं जातं यामध्ये. लास्ट टाईम आम्ही आंब्यांची आरास केली होती, त्याच्या अगोदर द्राक्षांची आरास झाली, रात्रीपासून केळींचे 101 डझन केळी आणली होती, त्याची आरास केली, नंतर केळींची पानांचं वगैरे, म्हणजे पूर्ण केळींचीच थीम ठेवली होती. स्वामींच्या कृपेनी हे व्यवस्थित हे अन्नदान म्हणा, हजारोंच्या गर्दीने लोक इथे अन्नदान होतं वगैरे, आणि कधीही असं कमी पडत नाही. शेवट 12 वाजेपर्यंत आमचं अन्नदान चालू राहतं. हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे, स्वामींच्या कृपेने हे आम्हाला भाग्य लाभलेलं आहे. आपल्यासोबत DCP विक्रांत देशमुख सर आहेत. सर, नुकतीच तुमच्या हस्ते स्वामींची आरती झालेली आहे, काय भावना आहेत काय सांगा? अतिशय प्रसन्न अशा वातावरणात आज या सोहळ्याला मी आलो आणि खूपच भक्तिभावपूर्ण वातावरणात इथं सगळ्यांनी पहिले पावली, त्याचबरोबर महाआरती झाली आणि खूपच छान वाटते. सर्व भाविक इथं आहेत, सर्वांना या प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं यापूर्वी देखील केलं होतं. खूपच चांगलं वाटलं आणि या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं ते अतिशय सुरेख होतं आणि खूपच प्रसन्न वाटलं. या नंतर देखील ते अशाच पद्धतीने चांगलं आयोजन करतील त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलवलं आणि या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल आभार. माझं नाव सिद्धू शर्मा आहे आणि आज हा सोहळा जो स्वामींचा आहे हा जिवंत सोहळा आहे. काय वर्षापूर्वी करोनामध्ये काही नव्हतं, पण हळूहळू जसं स्वामींचा अनुभव सर्वांना आला तो एकदम उदंड आणि आनंदी होता. आणि तुम्ही बघत आहात की जसं स्वामींनी हळूहळू जसं प्रसिद्धी दिली लोकांना तसे तसे लोकांची गर्दी वाढत चालली आहे. आणि आज असा दिवस आहे हा विसरू शकत नाही, कारण का स्वामींनी सांगितलेली की पंढरीचे लोक किती मारू हाका तिथे माझा सखा पांडुरंग. आणि आज खरंच हरिनामाच्या नावाने गजर झाला आहे. हा जो सोहळा आहे बाळासाहेब पूनमताई यांनी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेला आहे आणि सर्व सेवेकरी एकत्र येऊन हा मन मुराद जो आनंद आहे तो त्यांनी लुटलेला आहे. बाळासाहेब आहे ना, दरवर्षी हे कार्यक्रम करतात, बरेच वर्ष झाले. हे कार्यक्रम खूप छान असतो. आम्ही सकाळी 6 वाजता रोज इथं येतो दर्शनाला, पुण्यधामला जातो तर रोज दर्शन घेऊन जातो. हे कार्यक्रम खूप छान होतो, आज पण खूप कार्यक्रम छान झाला. आम्हाला हा कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला. मेरा नाम है आदित्य सरोज. मैं यहाँ पे प्रोग्राम बहुत अच्छा हुआ था, तो यहाँ पे उसका पूजा हो रहा था. ये फिर यही हम लोग आए यहाँ पे, देखे तो बहुत अच्छा यहाँ पे वो हो रहा है, इसलिए हम यहाँ पे बैठ गए देखने के लिए. खूप प्रसन्न वाटते. आम्ही संध्याकाळ कधी होणार ह्याची वाटच पाहत होतो. आम्हाला हा दिवस कधी येईल असं आम्हाला खूप उत्सुकता लागून गेली होती. आणि आता सध्या म्हणजे आता सुरू झालेला आहे सर्व कार्यक्रम, आरती वगैरे झालं आणि आम्हाला आता